नमस्कार, तुमचं तेजस्वी फ्लेवर्समध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खोबऱ्याची हिरवी चटणी. ही चटणी अशी आंबट गोड तिखट अशी खूप टेस्टी लागते खाण्यासाठी. तुम्ही नुसत्या वरण भातासोबतही ही चटणी खाऊ शकता. भाजीचा कंटाळा आला असेल कधी तर नुसती ही चटणी केली तरी बस आहे. चला तर साहित्य बघून घेऊया. हिरव्या चटणीसाठी लागणारे साहित्य आहे अर्धी वाटी खोबरं आहे, हे मी कापा करून घेतलेलं आहे, आणि 3 मिरच्या आहेत हिरव्या, कोथिंबीर आहे मुठभर, कढीपत्त्याची 4-1 पानं आहेत, पुदिना आहे 10-1 पानं आहेत, चिंच आहे 4-1 पाकळ्या, 1 इंच आलं आहे, लसूण आहे 10-12 पाकळ्या लसूण आहे, 1/2 चमचा साखर आहे आणि चवीनुसार मीठ आहे. पहिले आपण खोबरं मिक्सरला वाटून घेऊया. जर तुम्ही खोबरं किसून घेणार असाल तर ही एक स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालणार आहे. मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशा प्रकारे करते. छान खोबरं वाटलेलं आहे. आता आपण त्यात उरलेले जिन्नस टाकणार आहोत. कोथिंबीर टाकली आहे, मिरच्या तोडून टाकल्या आहेत, लसूण टाकली आहे, आलं, चिंच आहे, पुदिन्याची पानं आहेत, कढीपत्ता आहे, 1/2 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. अशा प्रकारे एक पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण. आणि ह्यात आपण 1/2 ग्लास असं पाणी टाकणार आहे. जवळजवळ 4-1 चमचे पाणी आहे हे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे चटणीची तशा प्रकारे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता ही चटणी आपली रेडी आहे. अगदी आंबट गोड तिखट अशी छान चटणी आहे. नक्की करून बघा. ही चटणी डोशासोबत, भजीसोबत, कुठल्याही स्नॅक्ससोबत तुम्ही खाऊ शकता. चवीला अगदी छान लागते. आवडली रेसिपी नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.